ओबीसी 24 तास एक पाऊल पुढे। ठाण्याचं महापौर पद ओबीसींसाठी राखीव झालंय, त्यामुळे आता महापौर पदासाठी शिवसेनेत जोरदार चुरस निर्माण झाली आहे। या विद्यमान महापौर अशोक मैतींसह माजी महापौर नरेश मणेरा आणि नगरसेवक राजेंद्र सापते आणि राम एगडे हे स्पर्धेत आहेत। तर महिलांमध्ये 3 वेळा नगरसेवक पदावर निवडून आलेल्या अनिता गौरी, ठाण्याचे माजी महापौर अनंत तरे यांच्या बहिणी महेश्वरी तरे, एकनाथ शिंदेचे निकटवर्तीय महेश वाघ यांच्या पत्नी पूजा वाघ आणि आमदार प्रताप सरनाईक यांच्या पत्नी परीषा सरनाईक यांच्यात जोरदार स्पर्धा आहे। तर नाशिकचं महापौर पदही खुल्या वर्गासाठी कायम ठेवण्यात आलंय आणि त्यामुळे नाशिकमध्ये खुल्या गटाची निवड झाली। तर मनसेकडून सुजाता डेरे, सुरेखा भोसले यांची वर्णी लागू, तर राष्ट्रवादीचे राजेंद्र महाले यांच्या नावाची चर्चा आहे। तर काँग्रेसकडून अश्विनी बोरस्ते, योगिता आहेर आणि विमल पाटील यांची महापौरपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे। तर काँग्रेसचे शाहू खेरे आणि शिवाजी गांगुर्ड यांची नावंही आघाडीवर आहेत। नाशिकमध्ये शिवसेनेचा महापौर झाला तर कल्पना पांडे आणि हर्षा बडगुजर यांच्या नावाचा जोर दिसतोय। तर सुधाकर बडगुजर आणि अजय बोरस्ते हे दोघंही शिवसेनेकडून दावेदार मानले जात आहेत। झी 24 तास एक पाऊल पुढे।